नमस्कार मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी या विषयाबद्दल बोलणार आहोत. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2 जानेवारी याला समोर ठेवून आता नेमकं करंट अफेअर चालू घडामोडी कधीपासून करावं आणि कशामधून करावं ह्याचा थोडासा गोंधळ आणि कन्फ्युजन जो आहे ते जास्तीत जास्त क्लिअर करण्याचा आणि कॉन्फिडेंटली आवरेज 12 ते 15 मार्कापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कसा केला जाईल याबद्दलचा थोडासा एक मार्गदर्शक व्हिडिओ. प्रमुख मुद्दा या परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्यावा. आयोगानं दिलेल्या जाहिरातीपासून या पेपरला काढण्याची तयारी होत आहे असं समजा हरकत नाही, कारण पहिल्यांदाच एवढ्या कमी वेळामध्ये आणि एवढ्या लवकर एक्झाम होत आहे. म्हणजे जनरली फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये एक्झाम होते, आत्ता जानेवारीमध्ये एक्झाम होते आहे. आणि आयोगानं जी डेट दिली आहे तिथूनचा विचार केला तर पेपर आत्ता काढला जाणार आहे. या पॉइंट ऑफ व्ह्यू पेपर मध्ये करंट अफेअर कधीपासून घेतलं जाऊ शकतं तर एक प्रमुख टार्गेट जो असतो तो ऍव्हरेज परीक्षेच्या 7 ते 8 महिने अगोदरचं करंट मॅक्झिमम विचारलं जात होतं मागच्या 5-6 वर्षांमध्ये. पण लास्ट 2-3 वर्षापासून करंट अफेअर आयोग मॅक्झिमम 2-2.5 वर्षातलं विचारलं जात आहे. जर 2021 मध्ये परीक्षा होत असेल तर 2019 ऐवजी 18-17 पर्यंत चालले होते. या पद्धतीने आपण आता 2022 जानेवारी 2022 च्या परीक्षेचा विचार केला तर आपण डायरेक्टली 18-19 व 19-20 चा करंट करणं हे खूप मोठं आव्हान आहे, ते तेवढंच मुश्किलही कार्य आहे आणि म्हणून ते सोडणंही परवडत नाही आणि सगळं करणं शक्य नाही. या द्विधा स्थितीमध्ये मुलगा प्रॉब्लेम मध्ये आहे की नेमकं आता काय करावं, तर याचा एक छोटासा दृष्टिकोन असा आहे. पहिलं जे प्राथमिक कार्य आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये जून 2021 पासून ते डिसेंबर 2021 पर्यंत या 6 महिन्याचं करंट प्रॉपर करण्यात यावं. कशातून करावं? दर महिन्याचे मासिकं घेत असाल तर मासिक कंटिन्यू करा, मासिक घेत नसाल तर 2 किंवा 3 महिन्याचे जे स्पेशल अंक येतात त्यातून करा, ज्यामध्ये राजेश भराडे सरांचं पुस्तक आहे, अभिनव प्रकाशनाचं पुस्तक आहे, सिम्प्लिफाईड आहे, ज्ञानदीप आहे, कोणतंही पुस्तक जे तुम्हाला बेटर वाटतं. पण एक ऍव्हरेज 2 किंवा 3 महिन्याचा एकच इशू आणि एकच इशू, 2-3 इशू एकाच वेळेस घेऊ नका आहे. जर तुमचं जीएस ऑलरेडी बऱ्यापैकी तयार झालंय असं वाटतंय, जनरल स्टडीचा अभ्यास भरपूर झालाय असं वाटतंय, आता त्यात काही अभ्यास करायचं जास्त आहे असं वाटत नाही, देन मग करंटसाठी आणखी एखादा एक्स्ट्रा पुस्तक वाचलं तरी चालेल आहे. पण एक प्राथमिक ओपिनियन एकच पुस्तक असावं. दुसरी गोष्ट, मागील करंट म्हणजे 2020 करावं का किंवा जून 2021 अगोदरचं करावं का, तर या पॉइंटाकडे एक छोटासा घटक असा लक्षात ठेवावा. 2021 मध्ये जी इयरबुक आलेली आहे म्हणजे जानेवारी 2021 मध्ये इयरबुक आलेली आहे आणि ज्या इयरबुकमध्ये माहिती असती सगळी 2020 मधली, तर 2020 ची माहिती कलेक्टेड आपल्याला इयरबुकमध्ये मिळते त्या कोणत्याही इयरबुकमध्ये, पुन्हा अभिनव प्रकाशन किंवा राजेश भराडे सरांचं पुस्तक किंवा सिम्प्लिफाईड कोणतंही एक पण एकच इयरबुक, त्या एका इयरबुकमधून तुम्ही मागचे 2020 ची सगळी माहिती कव्हर करावी. पण त्या छोट्या मोठ्या बारीक सारीक सगळ्या घटना पुरस्कार निधन वगैरे करत बसू नका, त्यामध्ये मोजके जे स्पेशल इश्यूज घडले होते त्या घटनांचा फक्त आढावा घ्या, एक ओझरती नजर टाका, ज्याच्यावर जनरली प्रश्न एक्सपेक्टेड राहिला आहे. पुन्हा 2021-18 वगैरे तयारी करणं शक्य नाही, त्या भांगडीत पडू नका. 2018-19 रिलेटेड 1-2 प्रश्न आले म्हणून त्याचा अभ्यास करणं पॉसिबल नाही आहे, ते जरूर 2018-19 प्रश्न विचारतील ते विशिष्ट योजनेला अनुसरून, इकॉनॉमीच्या योजना, करंटच्या योजना, काही पर्यावरण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध, या संबंधात काहीतरी मेजर घटना होती त्याचा एखादा प्रश्न येतो आणि त्याच्यासाठी म्हणून पूर्ण मागील 2-3 वर्षाचं करंट करणं शक्य नाही, ते करू नका. सो सिम्पल 2021 एक इयरबुक करा, त्याच्यामध्ये 20 ची माहिती कव्हर होईल आणि जानेवारीपासून ते जूनपर्यंत एखादा 6 महिन्याचं इश्यू आला असेल तो इश्यू घ्या, किंवा 3 महिन्याचे 2 इश्यूज जानेवारी ते मार्चपर्यंत आणि मार्च ते जूनपर्यंत असं 3-3 महिन्याचे 2 इश्यूज आणि जूनपासून मात्र पुन्हा 3 महिन्याचे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे 3-3 महिन्याचे 2 इश्यूज घेण्यात यावं. डिसेंबर 2021 मध्ये पुन्हा नवीन इयरबुक येईल 2022 साठी, ते इयरबुक करणं जरुरी राहील. मग या पद्धतीने पुन्हा पुस्तकांची संख्या अधिक वाढते, 2021 इयरबुक, 2022 इयरबुक आणि 3 महिन्याचे स्पेशल इश्यूज. आता हे पुन्हा जर जास्त वाटले तर तुमच्याकडे लास्ट पर्याय आहे, एक 2022
21 चा इयरबुक तर करायचंच आहे, ज्याच्यामध्ये 20 ची माहिती कव्हर होईल, आणि जून पासून ऑक्टोबर पर्यंत एक इश्यू 3 महिन्याचा, आणि ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत 3 महिन्याचा एक इश्यू, असे दोन इश्यूज, आणि 2022 इयरबुक येईल साधारण डिसेंबर मध्ये, कारण जानेवारी 2022 परीक्षेसाठी लवकरच इयरबुक येतील बरेच, ते डिसेंबर मध्ये येतील, तर त्या डिसेंबर मध्ये जे इयरबुक येईल त्याच्यामध्ये जानेवारी ते पूर्ण डिसेंबर पर्यंत सगळं करंट कव्हर असेल, त्यामुळे एक ज्यांना वेळ खूप कमी पडतोय आता फ्रेशर्स आहेत त्यांनी 2021 इयरबुक आणि 2022 इयरबुक दोनच इयरबुक करावं, ज्यांचा जीएस बऱ्यापैकी तयार झाला असं वाटतंय त्यांनी या दोन इयरबुक सोबत 3-3 महिन्याचे दोन इश्यूज जून पासून करावं, ज्यांचा ऑलरेडी बराच करंट चाललंय झालंय वाचून झालंय त्यांनी मात्र जानेवारी ते जून पर्यंत एक 6 महिन्याचे किंवा 3-3 महिन्याचे स्पेशल इश्यूज करावं, या पद्धतीने एवढ्याच अंकावर भर द्यावा, बाकी न्यूज पेपर पासून ते अनेक ऑल करंट जे काही तुम्ही विविध साधनातून करताय ती सगळी साधनं जेवढे कमी ठेवाल तेवढा बेटर होईल, कारण करंट असा इश्यू आहे जो एक निश्चित स्ट्रक्चर मध्ये बसवणं मुश्किल आहे आणि ते अमर्याद आहे, त्यामुळे त्याच्या भांगडीत न पडता कमीत कमी पुस्तकातून मॅथ्स ऍव्हरेज मार्क कसे घेता येईल याचा प्रयत्न करा, ज्यासाठी 2021 इयरबुक 2022 इयरबुक हे दोन करावेच लागतील, आणि त्यासोबत जून पासून ते आता डिसेंबर पर्यंतचे दोन स्पेशल इश्यूज जे 3 महिन्याचे असतील तेवढे फक्त करा, बाकी काही नाही केलात तरी तुम्ही किमान 12-15 मार्कापर्यंत पोहोचणं या माध्यमातून सोपं जाईल आहे, पण पुन्हा करंट अफेअर अधिक पुस्तकांची संख्या नसून कमीत कमी पुस्तकांचं अधिकतम रिव्हिजन कसं कराल त्यावर ते डिपेंड आहे, बाकी काही 4-5 करंट अफेअरचे क्वेश्चन असे येतात जे विशिष्ट विषयाच्या संबंधित असतात, पॉलिटी इकॉनॉमी एन्व्हायरमेंट या संबंधात, तर ते वेगळं पाहायची गरज पडत नाही, आणि जे वेगळे असतात ते अशा इयरबुकमधून पूर्ण कव्हर करणं त्याला सहजपणे आपल्या आवाक्यात घेणं सोपं जात आहे, या पद्धतीने या माध्यमातून कमीत कमी पुस्तकं ठेवून पुढच्या 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला करंट अफेअर अगदी दररोज 1 तास जरी दिला तर करंट अफेअर कव्हर होईल या पद्धतीने या विषयाला प्रस्तुत करण्याचा प्रयत्न होत आहे, व्हिडिओमध्ये जरूर कळवा कमेंट अंतर्गत, व्हिडिओमध्ये आणखी काही तुमच्या अपेक्षा असतील कशावर भर द्यावा या पॉईंट ऑफ व्ह्यूने पुढचे व्हिडिओज मी बनवेल, पुढचा व्हिडिओ जो येणार आहे तो राज्यघटना आणि अर्थव्यवस्थेचे महत्वाचे टॉपिक व त्या संदर्भात काही इतर घटक जे आता राज्यसभा पूर्व परीक्षेला महत्वाचे आहेत असे सगळे विषय पॉलिटिक इकॉनॉमी संदर्भात काही महत्वाचे घटक घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये येतो आहे, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, थँक्यू, पुन्हा भेटू.